माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सचितानंद रूपा. नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आद्यकरण. ते चिवंदु श्री चरण श्री गुरुंचे तेथे नमस्कारुनियाता. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महायोग पीठे तटे भीमारत्य वरद कुंडलिकाय दान्तु मुनिद्यं. समागत्य तितस्त मानकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. मज हृदयी सद्गुरु तेने तारिला हा संसार पुरु. म्हणूनी विशेष अत्याधरू विवेकावरी जोजी. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या या रूपीनगरमधील भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये बीजनिमित्त हा जी ही जी प्रवचनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली हे मी माझे परमभाग्य समजते. का तर महाराजांच्या जर भाषेत सांगायचे म्हटले तर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. त्या संतांच्या कृपाशीर्वादाने मला ही जी प्रवचनरूपी सेवा भेटलेली आहे आणि या प्रवचनरूपी सेवेसाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 21 या पहिल्या अध्यायामध्ये ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली तर त्यांनी सर्वप्रथम आपले गुरु म्हणजे आपले मोठे बंधू त्यांना नमन केलं, त्यांचं स्मरण केलं आणि मग ग्रंथ लिहायला सुरुवात केली. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मजहृदयी सद्गुरु. मज हृदय सद्गुरु. मग ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज ह्या प्रवचनरूपी सेवा लोकांना सांगत होते त्यावेळेस लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की का ओ महाराज तुम्ही म्हणता मज हृदय सद्गुरु. सद्गुरु काय हृदयात साठवायची वस्तू आहे का? तर म्हणले नाही, सद्गुरु हृदयात साठवण्याची वस्तू नाहीये. परंतु आपल्या सर्वसामान्य जीवाला संतांची जी भाषा आहे ती आकलन होत नाहीये कारण ती आपल्या बुद्धीच्या पलीकडले. आपण सर्वसामान्य जीव आहे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणले हा साधकांनो तुम्ही मला छान प्रश्न विचारला. बरोबर आहे, सद्गुरू काय हृदयामध्ये बसण्याची वस्तू नाहीये. सद्गुरू हृदयात बसत नसतो. मग असं तुम्हाला एक मला आलेला एक अनुभव सांगते. 2 वर्षापूर्वीचा एका ताईंच्या घरात माझं प्रवचन होतं आणि त्या प्रवचनाला मी हीच ओवी निवडली होती की मज हृदयी सद्गुरु जेने तारीला हा संसार पुरा. आणि ह्या ओवीवर ज्यावेळेस मी प्रवचनाला सुरुवात केली
त्यावेळेस एका ताईंनी मला असा प्रश्न विचारला, काव भालेकर ताई, सद्गुरू काय हृदयात ठेवायची साठवायची वस्तू आहे का, किंवा सद्गुरूचे पाय आपल्या हृदयात बसू शकतील का? तर म्हणले, ताई तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण त्या ठिकाणी काय झालं, सर्वच लोक काय पारमार्थिक नसतात, काही हौसे गौसे सगळे आलेले असतात, बाकीच्या महिला हसायला लागल्या. तर मी म्हणले, नका असू, काय होतं माणसांना माहीत नसतं आणि हे विचारलंच पाहिजे. मग मला त्या ताईंचा प्रश्न आवडला. मी काय म्हणले, ताई तुम्ही बरोबर विचारलं, पण आपल्याला तुम्हाला माहिती आहे का सद्गुरू म्हणजे कोण? तर आपण काय आपल्या सर्वसामान्याचा काय विषय, सद्गुरू म्हणजे जो गुरु आपल्याला माळ घालतो, आपल्याला अनुग्रह देतो, किंवा आपल्याला मंत्र देतो, किंवा त्या मंत्राचं चिंतन करायला लावतात. मग आपण काय म्हणतो की हे आमचे गुरु आहे, पण हे देहधारी गुरु आहे, पण माऊलींना हे गुरु अपेक्षित नाही. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, मला तुम्हाला ह्या गुरूंविषयी सांगायचं नाही आहे, जे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या ठाई जे आत्मतत्व आहे, त्या तत्वाची मला तुम्हाला ओळख करून द्यायची म्हणते. मग ते तत्व त्या साधकांनी परत प्रश्न विचारला, का हो माऊली, मग ते तत्वाची ओळख आम्हाला कशी काय पटन? माऊली म्हणले, पटन ना. मग म्हणले, तुम्हाला ओळख झाली का? तर म्हणले, हो झाली ना. मग तुम्हाला ओळख कोणी करून दिली? तर म्हणले, माझे जे थोरले बंधू आहे ना, त्यांनी मला ही ओळख करून दिली, मी त्यांना गुरुस्थानी मांडलं म्हणून. आपण गुरु करतो, पण आपलं काय होतं, आपण गुरु केले की गुरगुर केल्याशिवाय राहत नाही, कारण हा मानवी जीवनाचा स्वभावच असा आहे, घसरला तसा, पसरला पसरला तसा विसरला. कारण तो आईच्या उदरात भजन करत असतो की देवा मला वाट दे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, मला ह्या दुःखातून तू वेगळं कर, म्हणून तो त्या भगवंताची काय करतो, नेहमी प्रार्थना करत असतो. पण ज्यावेळेस तो आईच्या उदरातून बाहेर येतो ना, आईच्या उदरातून बाहेर आला की तो काय होतो, म्हणतो, केव्हा केव्हा देवा, मी तुला केव्हा म्हणलो, मी तुला केव्हा म्हणलो. असं म्हणल्यानंतर मग माऊली काय म्हणले, की ज्यावेळेस जीव असा म्हणतो, ह्या जीवांना जाणीवर होण्यासाठी मला तसं म्हणावं लागतं किंवा ओळख करून द्यावं लागते. मग काय ओळख करून घ्यायची? मला ओळख झाली, माऊली म्हणले. आम्हाला कशी ओळख झाली? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माऊलीच्या आईवडिलांना किती दुःख प्राप्त झालं, इतके हालापेष्टा सहन केल्या, त्यांना इंद्रायणीमध्ये ध्यान्त प्रायचित्त घ्यायला भाग पाडलं. आणि ज्यावेळेस माऊली म्हणली आमचे आईवडील गेले, त्यावेळेस लोकांनी आम्हाला नाना प्रकारचे हाल केले. माऊली ज्यावेळेस इंद्रायणीवर जायचे ना, त्यावेळेस लोकांनी अक्षरशः त्यांना त्या पाण्यामध्ये आंघोळ सुद्धा करून दिली नाही. का दिली नाही? की म्हणायला, या संन्याशाच्या कार्टेनी काय झालं, इंद्रायणी बाटवली, संन्याशाच्या पोरांनी इंद्रायणी बाटवली. असंख्य माऊलींना वेदना व्हायच्या, आणि ह्या वेदना असह्य झाल्यानंतर माऊली पर्णकुटीमध्ये आले. पर्णकुटीमध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या झोपडीचं दार लावून घेतलं, त्यांना ते दुःख सहन होईना. आपण मग म्हणतो महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, पण ते सर्वसामान्य जीव होते. तुम्हा आम्हाला दुःखाची जाणीव एवढीशी सुद्धा नाही, माऊलींना किती दुःख भोगावं लागलं. आणि ते ज्यावेळेस दरवाजे बंद करून आत बसले, त्यावेळेस त्यांची बहीण मुक्ताबाई म्हणली, माऊली तुम्ही तर जगाची आई, तुम्हाला जगाला ज्ञान द्यायचंय, मग तुम्ही असे रडत बसू नका, तुम्ही कृपा करून बाहेर या, या विश्वाला आपल्याला तारायचंय. मग माऊलींनी त्या लहानग्या मुक्ताईचं ऐकलं, दार उघडलं, बाहेर आले. बाहेर आल्यानंतर म्हणले, मुक्ताई मला अगं मांडे खाऊशी वाटल्यात ग मुक्ताई. तर म्हणली, दादा मी जाते त्यांचं आंबरवाड्यामधून एक खापर घेऊन येते, आणि मग कुंभारवाड्यातून खापर घेऊन येते. मग मुक्ताई तिकडं खापर आणायला गेली, पण त्या लोकांनी बघा इतका त्रास दिलता माऊलींना, इतका त्रास की ते मुक्ताईला साधं खापरसुद्धा घेऊन दिलं नाही. ते खापर घेतलं तर विसोबा शास्त्री तिकडनं आले, त्यांच्या हातातलं ओढलं आणि त्याचे जमिनीवर तुकडे तुकडे केले. माझी मुक्ताई तशीच रडत ताटीकडं आली. रडत ताटीकडं आल्यानंतर म्हणली, ज्ञान दादा नाही रे कुणी मला खापर दिलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, मुक्ताई तू रडू नकोस, तू काळजी करू नकोस, नाही दिले ना,
मी जठराग मी तयार करून त्याच्यावर मांडे भाजले. मग मुक्ताईने काय केलं, म्हणजे तू सगळी तयारी कर मुक्ताई. मुक्ताईने सगळी तयारी केली. मग त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी जठराग्नी प्रज्वलित केला आणि त्या जठराग्नीवरती मग मांडे भाजले. मग मला सांगा, माऊलींना किती दुःख झालं, लोकांनी माऊलींना किती त्रास दिला, पण तो सगळा त्रास त्यांनी सहन केला. तर माऊली ज्यावेळेस साधकांना प्रवचन सांगत होते, म्हणजे हा त्रास मी कशाच्या बळावर सहन केला, की माझे जे गुरु आहे ना, थोरले बंधू, गुरुबंधू, गुरुदादा, त्यांनी मला जे ज्ञान दिलं ना, मग त्याचं जे ज्ञान आहे ना, ते म्हणले मी माझ्या हृदयामध्ये साठवलं, आणि ते ज्ञान माझ्या हृदयामध्ये साठवल्यामुळं मी हा भवसंसार करू शकलो. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की मज हृदयी सद्गुरु जेने तारीला हा संसार गुरु. म्हणून तुम्हाला पण सांगतो बाबांनो, दोन पायांचा गुरु म्हणजे गुरु नव्हे. गुरुनी जे तुम्हाला मंत्र दिलाय, त्या मंत्रावर तुम्ही काय राहा, एकतत्व राहा. त्या नामावर तुम्ही काय राहा, आरूढ राहा. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या नामावर आरूढ राहसान, मग तुम्हाला हा संसारातली ही दुःख आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, किंवा तुमच्या सर्वांच्या पाठातलं प्रमाण सुद्धा आहे. संसार मुळात दुःख, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही, रात्रंदिन तळमळ. मग माऊली म्हणले, हा भवसागर रूपी जो संसार आहे, तुम्हाला हा संसार जर तरून जायचा असेल, तर तुम्हाला काय केलं पाहिजे, सद्गुरू केले पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही सद्गुरू करसान, मग त्यांनी तुम्हाला जे सांगितले ते विचार, ते विचार तुम्ही तुमच्या चित्तात, तुमच्या हृदयात साठवा. आणि तुमच्या हृदयामध्ये जर ते साठवले ना, ते साठवताना काय करायचं, आता माऊली म्हणले झालं गेलं, गंगेला गेलं, पण आतापासून तुम्ही काय करायचं, तुमचं हृदय काय करा, विशाल करा, म्हणजे अंतकरण इतकं पवित्र आणि निर्मळ करा. आणि निर्मळ अंतकरणामध्ये भगवंत येऊन विराजमान होतो. जर आपल्या अंतकरणामध्ये विकार असले तर भगवंत विराजमान होत नाही. तुम्ही हे विकार सगळे बाहेर घाला, आणि हे विकार ज्यावेळेस तुमचे निघून जातील, त्यावेळेस तुम्हाला काय होईल, खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होईल. आणि ते ज्ञान जर का एकदा तुमच्या हृदयामध्ये ठसलं, तर मग तुम्हाला संसाराच्या दुःखाचा काहीच लवलेश होणार नाही. कारण संसार मुळात काय आहे, दुःखरूप आहे. आणि ह्या दुःखातून जर तुम्हाला तरून जायचं असलं, तर तुम्हाला एकच पर्याय आहे, ते विचार तुमच्या हृदयामध्ये तुम्ही काय करा, स्थापन करा. बरं नुसतं स्थापन करू नका, त्याच्यावर तुम्ही आरूढ राहा. आणि त्याच्यावर आरूढ झाल्यावर ते तुम्ही फक्त आचरणातच आणायचं. आरूढ राहून नुसता उपयोग नाही. आपण माळा घालतो, नामस्मरण करतो, पण त्या करण्यामागं तुमचा भाव कसा पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे, तुमचं अंतकरण निर्मळ पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही निर्मळ अंतकरणाने जर तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला, तर तो पूर्ण निश्चित तो भगवंत पूर्ण करतो. म्हणून तर म्हणतात, घालून या भार राहिलो निश्चिंत, निराविली संती विठोबाची. तुम्ही निश्चिंत राहा. आपण काय झालो माहिती आहे का, इथं सगळे शेतकरी कुटुंबचे, माझे भाऊ भावजे सगळे पाहुणेचे, भजनी मंडळ आहे, माझ्या गुरु बहिणी आहे, सगळे शेतकरी आहे. बघा, ह्या दिवसात आता बाजरीची खुरापणी चालू आहे. ज्यावेळेस बाजरी मोठी होती, पूर्वीचं सांगते मी, बाजरी मोठी झाल्यावर खूप एक एक दोन दोन एकरमध्ये बाजरी असायची, तर एवढी काय राखण करता येत नाही. मग पूर्वी एक टेपरेकोट असायचे, सर्वांना माहीत असं जुनं, आणि त्याच्यामध्ये जी कॅशेट असायची, मग काय करायचं, खराब कॅशेटी झाल्या की पूर्वीची माणसं काय म्हणायची, बाबा ह्या कांचाला निकडनं अशी दोरी बांधायची. तर तसंच माझ्या आजोबांनी पण बांधली होती. तर मी म्हणले, दादा हे काय बांधलं, म्हणले अरे मला सगळीकडं काय पळता यायचं नाही आहे, म्हणून मी ही दोरी बांधली. ज्यावेळेस वारा येतो ना, वारा आलं की ते बांग 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 वाजतं, म्हणजे सगळी पाखरं उडून जातात. आणि ही पाखरं जर उडून गेली की मग आपलं धान्य तसंच शाबूत राहतं. हा काय झाला, आपल्या सांसारिक जीवाचा दृष्टा. तसं आज आपलं ही देहरूपी गोफण आहे. तीन प्रकार आहे बघा तिथं, काम, क्रोध आणि लोभ, अहंकार, मोह, मत्सर, हे जे सहा षडविकार आहे. मग हे विकार जर घालवायचे असले तर आपल्याला काय करायला पाहिजे. माऊलींनीच सांगितले, आपला जो श्वासोच्छ्वास आहे ना, तो 21,000 वेळा आपण घेतो आणि सोडतो. मग ह्या 21,000 वेळामध्ये जो श्वासोच्छ्वास वर खाली होतो ना, तो का वर खाली होतो माहिती आहे का, की आपल्यामध्ये कुठला विकार
त्या तत्वाला स्पर्श करू नये, आणि त्या तत्वाला जर स्पर्श केला तर तो काय आज जाऊ शकत नाही। म्हणून आपण काय करायचं, सतत काय करायचं, त्या नामस्मरणावर आरूढ राहायचं। म्हणजे सद्गुरूंनी जे नाम दिले आपण फक्त काय करायचं, त्याच्याकडे ध्यान द्यायचं। कसं ध्यान द्यायचं, तुझं आहे तुझे पाशी परी तू जागा चुकलाशी। तू तुझ्या अंतकरणात, किंवा स्वामी महाराज म्हणतात अरे नरा आत जग आत बघ, जरा आत बघायचं, आपल्याला आत बघायचं सांगितलं। पण आपलं काय होतं आहे, आपण बाहेर शोधतो। देव आपल्या हृदयात आहे, तो आपल्या जवळ आहे, आपल्या जवळ नाही आपल्यातच आहे, परंतु आपण त्याला बाहेर शोध घेतो। त्यामुळे काय होतं, आपल्याला दुःख होतं। आणि ह्या दुःखाची जर निवृत्ती करायची असली तर त्याच्यासाठी माळ घालायची, दुसरं कारण त्याच्यासाठी गुरु करायचा। बरं नुसतं गुरु करून थांबायचं नाही, तर ते गुरुनी दिलेले विचार आपल्या कृतीत आले पाहिजे। आणि जेव्हा हे विचार आपल्या कृतीत येतील तेव्हा आपल्याला खरा आनंद होईल। मग त्यावेळेस माऊलींना परत एका साधकाने प्रश्न विचारला, माऊली हे विचार आचारांना बोलणं एवढं सोपं आहे हो, पण आचरणात आणायला खूप कठीण आहे। माऊली म्हणले काही कठीण नाही, तुम्ही अखंड जर त्याचा ध्यास घेतला ना काही असं अशक्य नाही, फक्त तुम्ही त्याच्यावर ध्यान ठेवा। पण काय होतं आहे, आपलं जे प्रेम आहे ना ते सगळं विभागले गेलेले आहे। आपल्या प्रेमाच्या काय झाल्यात, वाटण्या झाल्यात। पहिलं प्रेम आपण नवऱ्यावर करतो, दुसरं प्रेम आपण मुलाबाळांवर करतो, आणि नंतर मुलं बाळं झाले की आपल्याला दागिन्यावर करतो, नंतर आपण घरावर करतो, नंतर आपण गाडीवर करतो। असे हे सगळे आपल्या प्रेमाची काय झाली, विभागणी झाली। आणि ही विभागणी झाल्यामुळं जो खरं प्रेम आपण भगवंताला द्यायचं ना ते आपण देऊ शकत नाही। आपण भगवंताला काय देतो, मोठ्यांले हार नारळ अगरबत्त्या पेढे हे देतो, पण देव काय म्हणतो, ते द्यायचं असं देऊ नका असा माझा उद्देश नाही आहे, ते द्या। पण ते देताना देव काय बघतो, की तुमच्या आतमध्ये काय, हा कुठल्या भावनेने देतो, हा कसा देतो, आणि हा मला कसा शरण आलेला आहे। तुम्ही कुठल्या भावनेने भगवंताकडे जाता त्याच्यावर सगळं डिपेंड आहे। मग आपण काय करायचं, एखादी माऊली गरीब असती, तिची ऐपत नसती, पण भगवंत म्हणते नसू दे, नाही ना तुझ्याकडं फूल, मी तुला फुलासारखं घडवले, तुझं देहरूपी फूल। आणि त्याच्यात जे मन आहे, त्या मनाला उपमा दिलेली आहे बघा, मन हा मोगरा अपरुणी अर्पुणी ईश्वरा पुनररूपी संसारी येणे नाही। महाराज काय म्हणतात, हे जे मन आहे ना मन, ते मन तू मला अर्पण कर, आणि हे मन तू एकदा का मला अर्पण केलं की मग तुला काही दुःख होणार नाही, तुझ्या सगळ्या दुःखाची निवृत्ती होणार आहे। फक्त तू मनाला काय करायचं, भगवंताच्या चरणाशी लाव। एकदा का त्या मनाला बघा त्याची गोडी लागली ना की ते थांबू शकत नाही। आता इथं सगळे माळकरी आहे, सगळे वारी करणारे आहे, मी पण वारी केलेली आहे, पण माझ्यापेक्षा खूप ज्ञानी लोक इथं आलेली आहे, माझं परमभाग्य आहे, त्यांनी सुद्धा वारी केलेली आहे। पण महाराज काय म्हणतात, तुम्ही एखादंच करताना म्हणले हो करतो, कशी करतो, नियमाने करतो। पण साधू संतांना नियमाने नाही, ती कशी प्रेमाने करावीशी वाटते। आपण एकादशी करतो, एकादशी करतो नियमाने करायची, आपण पंढरीची वारी पण करतो, हा म्हणले वारी आम्ही कधी चुकत नाही। महाराज म्हणल्यात वारी चुकली तरी चालेल, पण नेम ढळून देऊ नका। कारण माऊली म्हणतात नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळ। आपल्याला जर तो लक्ष्मी वल्लभ आपल्याजवळ पाहिजे असेल तर आपलं अंतकरण कसं पाहिजे, शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे, निर्मळ पाहिजे, त्याच्यात हे कुठलेही विकार आले नाही पाहिजे। आपण मानव जीवन आहे, आपल्याला काय करायला पाहिजे, ॲडजस्टमेंट केलं पाहिजे, एकमेकांना समजून घेऊन चाललं पाहिजे, एकमेकांच्या साथीने आपण चाललं पाहिजे, कारण कुठली गोष्ट एकाच्याने होत नसती। आता का बाईना हा हार केला बघा, खूप छान हार आणले, तिथल्या ताई म्हणल्या नाही मी तुम्हाला इथलं नाही, मी तुम्हाला कुठून आणते हार, म्हणल्या पिंपरीहून। म्हणले नका हो, पिंपरींना इथून घेतलं तरी चालेल, पण त्या हारामध्ये ती फुलंच एकमेकाशी भांडायला लागली। ती भांडायला लागली तर ती फुलं म्हणायला लागली बघा आता इथं काही फुलं इथं आहे, काही ज्ञानेश्वरी जवळ आहे। मग हे सुद्धा आपापसात भांडतात ना, की बाबा तू पार ज्ञानेश्वरीवर गेला, तो म्हणतो मी खाली जमिनीवर आहे। म्हणला अरे त्याला एक कारण आहे, मला जर ज्ञानेश्वरीवर जायचं असलं तर मला आधी टोचून घ्यायला लागतं हृदयाला, मी माझ्या हृदयाला टोचून घेतलं सोयीनी, दोरा आणला
त्या द्वारात मला खसखन ओवलं ओवलं नाही, एकमेकांवर आदळलं गेलो आणि आदळले गेल्यानंतर परत गाठ बांधली सुटू नये म्हणून मला किती त्रास झाला, मला किती वेदना झाल्या, माझ्या पाकळ्या सुद्धा टोचताना अशा म्हणल्या प्रसरण पावल्या। त्या प्रसरण पावल्याने काय वेदना होतात महिला मंडळांना माहिती, ज्या वेळेस डिलिव्हरी होतानी मूल होतानी एवढ्या वेदना होत नाही, फूल म्हणले तेवढ्या वेदना मला झाल्यात रे बाबा, इतकं हारवाला खचकन टोचतो तो माग पुढं काही बघत नाही, पण तो ज्यावेळेस टोचतो ना त्यावेळेस म्हणला मी त्या पांडुरंगाचं माझ्या हृदयामध्ये ध्यान करतो आणि मी सतत 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 त्या नामावर आरूढ राहतो। मी जे गुरु केलेलं आहे त्या गुरुनी जे मला तत्त्व सांगितले त्या तत्त्वाशी माऊली म्हणले मी काय झालो, एकनिष्ठ झालो, एक तत्त्व नाम दृढ धरी मना, मी ते नाम माझ्या मनात इतकं दृढ धरले आणि असा निश्चय केलाय देह जावो अथवा राव पांडुरंगी दृढ भाव, माझा देह गेला तरी चालेल पण मी त्या नामावरून ढळणार नाही। तर म्हणले हो का, म्हणले हो खरंच ढळणार नाही, का ढळणार नाही तर संसारातल्या दुःखाने मला होरपळून निघलेलं आहे, मला परत त्याच्यात जायचं नाही, संसारामध्ये अनेक प्रकारचे दुःख, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव। माऊली म्हणले ते नामस्मरण मी माझ्या हृदयामध्ये इतकं ठासून भरलेलं आहे की मी त्या नामापासून अजिबात विमुक्त होत नाही। उदाहरणच जर द्यायचं झालं तर आता ह्या फुलांचं बघा, काही फुलं खाली आहे, काही फुलं ज्ञानेश्वरीवर आहे, ह्या फुला फुलांची चर्चा चालू झाली का रे बाबा, तू पार ज्ञानेश्वरीवर गेला आणि मी पार खाली, तर त्यातलं ते फूल काय म्हणले ज्ञानेश्वरीवर जे आहे ना, म्हणले अरे बाबा ज्यावेळेस मी ज्ञानेश्वरीवर घालतात ना त्यावेळेस जे फुलवाले फूल तयार करतात ना त्यांनी मला कचकन सुई टोचली आणि ज्यावेळेस मला सुई टोचली त्यावेळेस माझ्या हृदयामध्ये असं छिद्र पडलं हे तुला कळणार नाही। ह्या महिलांना विचारा की ज्यावेळेस तुम्हाला डिलिव्हरी होताना ज्या कळा होत्या आणि ते मूल ज्यावेळेस बाहेर पडतं त्या महिलाला सुद्धा त्या कळाचा इतका वेदना सहन करावं लागतात, पण मुलाला बघितल्यावर तिला आनंद होतो। तसंच म्हणला ज्यावेळेस तो हार ज्ञानेश्वरीवर पडतो किंवा भगवंताच्या गळ्यामध्ये घालतात तो मला आनंद तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, कारण तो आनंदच असा आहे टिकणार आहे चिरकाल राहणार आहे, त्या आनंदाला पारावर नाही। म्हणून त्याच्यासाठी काय करावं लागेल, आधी तू स्वतःला टोचून घे म्हणला, आणि तू जर स्वतःला टोचून घेतलं तरच म्हणला तू भगवंताच्या चरणावशी जाशील, तू जर नाही टोचून घेतलं तर तू भगवंताच्या चरणावशी जाणार नाही। आणि तुला जर हे सगळं करायचं असेल तर तू काय करायला पाहिजे, त्या नामावर आरूढ राहा। तुला गुरूंनी जे नाम दिलेले जे सद्गुरूंनी तुला सांगितलेलं आहे माऊली म्हणले मी तुम्हाला वारंवार सांगतो की मज हृदय सद्गुरू जेने तारीला हा संसार पुरू म्हणूनही विशेषात्या धरू विवेकावरी। मग तू काय कर, तुला जे मंत्र दिलेला आहे त्या मंत्रावर तू आरूढ राहा आणि त्याचं चिंतन कर, असं चिंतन कर की अखंड चिंतन कर, जो अखंड नामस्मरण करतो ना नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी, तू जर अखंड भगवंताचं जर नामस्मरण केलं ना तर तो लक्ष्मी वल्लभ सतत तुझ्याजवळ राहील, मग तुला काळजी करायची गरज नाही, तुला संसाराच्या दुःखाची सुद्धा झळाया म्हणलं मी लागून देणार नाही, आणि ह्या झळाया तुझ्या काय होईल आपोआप कमी होईल, पण त्याच्यासाठी काय झालं पाहिजे, तुझ्यातला विवेक जागा झाला पाहिजे, तुझ्यातली जी सत्ववृत्ती आहे ती जागी झाली पाहिजे, आणि ती जागी होण्यासाठी तू काय कर, गुरुला शरण जा, आणि गुरुला जर शरण गेला तर तुला काय होईल त्या नामाची गोडी लागेल, आणि त्या नामाची जर गोडी लागली की तुला परत माघारी येता येणार नाही। आता कोठे धावे मन तुमचे चरण देखली यावं, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद। तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे ज्यावेळेस तुला भगवंताच्या चरणाची प्राप्त झाली तो आनंद जर तुला मिळायला लागला तर मग तुझा शिनही जाईल भागही जाईल आणि तुझ्या हृदयामध्ये नित्य आनंदाचा वास चालू राहील। मग जे संसार जे दुःखरूप आहे त्या दुःखाला संतांनी काय केलं, सुखरूप केलं। कसं केलं की दुःखामध्ये जर सुख आपल्याला ओतायचं असेल तर काय करायला पाहिजे, जे सुख म्हणतो ना आपण ते सुख कशावर आहे, आपल्या मानण्यावर आहे, सगळा हा मनाचा खेळ आहे, हा खेळ थांबवायचा चालवायचा हे सगळं आपल्या मनावर अवलंबून आहे। तू मनाला अशी एक सवय लाव की हे कोणी माझे नाही, फक्त त्याच्यात असायचं, असूनी संसारी संसारात जीवे वेग करी
वेदशास्त्र उभारी भाय सदा, तू संसारात राहा पण तुझ्या जीवेला काय कर, त्या नामाचा असा छंद लाग, आणि एकदा का तुझ्या जीवेला ह्या नामाचा छंद लागला की मग तुला दुःखाची प्राप्ती होणार नाही, तू सतत त्या आनंदामध्ये तल्लीन होशील, आणि तू त्या आनंदात जर तल्लीन झाला तर मग तुला काय होईल, अजिबात कसलं टेन्शन येणार नाही, तू असा रिलॅक्स राहशील, तू सतत त्या भगवंताचं नामस्मरण करत राहशील, तू काम करत असलं तरी तू राम राम म्हणणार, कारण का माणसाला एकदा खरं जर कळलं ना तो खोट्यामध्ये घुसत नाही। बघा किती असे माळकरी संसारात राहतात पण त्यांचं मन संसारात नसतं, त्यांचं मन सतत काय असतं त्या पांडुरंगाकडे ओढ घेतो, काम करत असलं तरी तो राम राम म्हणतो, एखाद्या वाटेल हे काही येड्यागत बडबड करतोय, पण ते बडबड करत नाही, तो त्याच्या आनंदामध्ये मग्न असतो, म्हणणारे त्याला येड्यात काढते, पण त्याला जो आत आनंद मिळतो ते बाहेरच्यांना कळत नाही, कारण त्याला खरं कळलंय की जो आत आहे ना तो आपल्याला बाहेर शोधायची गरज नाही, तो तुझ्याच पाशी, म्हणून तर माऊली म्हणतात मज हृदयी सद्गुरु जिने ता दिला हा संसार पुरु, म्हणून विशेषात त्या धरू विवेकावरी, तू तुझ्यातला विवेक जागा कर, त्या नामावर आरूढ राहा, आणि तू जर त्याच्यावर आरूढ राहिलात तर तुला दुःखाच्या झळाया पोहोचणार नाही, त्या नामाचं सतत तू काय कर चिंतन कर, सतत तू राम कृष्ण हरी हा मंत्र म्हणत जा। बोला पुंडली गौरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, राधा गिरधारी भगवान की जय, विठ्ठल विठ्ठल।